बीएमसीच्या रस्ते घोटाळ्यातील मुख्य आरोपी तत्कालीन मुख्य रस्ते अभियंता अशोक पवारवर पालिका प्रशासन मेहरबान असल्याचं दिसतंय. निलंबित पवारचं निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलाय. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, मुख्य रस्ते अभियंता अशोक पवार हा मुख्य आरोपी मानला जातोय रस्ते घोटाळ्यातील, आणि त्याच्यावर पालिका इतकी मेहरबान का, संशय येतो आहे, काय सांगाल, काय अधिक माहिती आहे? मुंबई महापालिकेनं ज्या रस्ते घोटाळा प्रकरणाची चौकशी केली होती त्यामध्येच हा मुख्य आरोपी असल्याचं या चौकशीमध्ये निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं होतं. 3 महिने जेलची हवा देखील खाऊन आलेला हा अशोक पवारवर आता मुंबई महापालिका प्रशासनाच कशा प्रकारे मेहरबान झालेलं आहे हे दिसून येतंय. उद्या होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याचं निवृत्ती वेतन मंजूर करावं अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे तो कोणत्या हेतून आणला जातोय तो लक्षात येतो. एकंदरीतच मुंबई महापालिकेच्या 234 रस्ते प्रकरणामध्ये 959 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे, आणि त्यावेळी हा अशोक पवार जो आहे तो मुख्य रस्ते अभियंता होता, त्या विभागाचा प्रमुख होता, आणि हा घोटाळा रोखण्यामध्ये हा सपशेर अपयशी झाल्याचं चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 180 अभियंत्यांना दोषी सापडले होते, त्यांना देखील शिक्षा करण्यात आलेली आहे. त्यांचं बऱ्याच जणांचं निवृत्ती वेतन रोखलं गेलेलं आहे, काही जणांना कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे छोट्या अभियंत्यांना एक प्रकारे अशा प्रकारे शिक्षा दिली जाताना दुसरीकडे मात्र मुख्य अभियंता जो आहे तत्कालीन मुख्य अभियंता त्याला मात्र सर्व सुविधा कशा प्रकारे दिल्या जातील, तो रिटायर्ड झाल्यानंतर त्याचं निवृत्ती वेतन कशा प्रकारे मंजूर केलं जाईल याकडे प्रशासनाचं लक्ष असलं दिसून येतं. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.